प्रथमतः महाराष्ट्रातली पहिली बैलगाडा शर्यत लांडेवाडी या ठिकाणी भरली. विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रचार सभेदरम्यान असा शब्द दिला होता की घोडीपुढे सगळ्यात बैलगाड्यापुढे सगळ्यात पहिली घोडी मीच धरेल. काल त्यांनी दावडी निमगाव या ठिकाणी बैलगाड्यासमोर घोडी धरली. सगळीकडं असं सांगितलं जातं की त्यांनी दिलेला शब्द पाळला. तुम्ही कसं पाहता तिथे? नाही बघा, असं आहे, घोडीवर बसायचा शब्द खासदार अमोल कोल्हे साहेबांनी पाळला, घोडीवर बसायचा, पण पहिल्या बारीवरच्या घोडीवर बसायचा नाही पाळला. पहिली बारी झाली कुठे? घाट भरला कुठे? लांडेवाडी आणि मावळला. आणि दोन्ही जे भरवणारी माणसं आहेत ना, ती महाविकास आघाडीची. शिवसेना महाविकास आघाडीचं शिखर आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला सपोर्ट आहे, अशी ही महाविकास आघाडी आहे. शिवाजी आढळ म्हटल्यानंतर आमचं काही तुम्हाला त्या ठिकाणी विरोध किंवा आमचं काही म्हणणं नाही. कदाचित खासदार साहेबांनी ते राजकीय घेतलं असेल, पण राजकीय न घेता ते जर आले असते घोडीवर बसायला, तर आजी आणि माझे दोन्ही खासदार घाटामध्ये एकत्र पाहायला आपल्या सर्वांना मिळाले असते. त्याच्यामध्ये गैर काही नाही. बरं, नाही तुम्हाला समजा लांडेवाडीला येतं आलं, पहिल्याच बारीच्या पहिल्याच घोडीवर बसायचं जे त्यांनी म्हटलं होतं, मग ते मावळलं सुद्धा पहिल्या बारीच्या पहिल्या घोडीवर बसू शकले असते. तिथे त्यांचे मोठमोठे फ्लॅक्स कटआउट लावले होते. ठीक आहे, मला द्वंद्व वाटतं ज्यांच्यासमोर आपण लढाई केली त्या शिवाजी आढळ पाटलांच्या लांडेवाडीच्या त्यांच्या घाटावर जायचं नाही, मग तुम्ही मावळच्या घाटावर जायचं. शिरूर लोकसभेचा विषय नव्हता, बैलगाडा हा महाराष्ट्राचा आहे. बैलगाडा महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या बैलगाड्यावर बंदी होती. ती उठल्यानंतर मी पहिल्या बारीवर बसेल, मग महाराष्ट्र कुठेही बसायचं होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे का, तुम्ही ज्या पक्षामधून प्रमुख झालात त्या पक्षाचे तुम्ही स्टार प्रचारक आहात, म्हणजे तुमचा चेहरा हा राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही मालिका केल्या, त्यामुळे तुम्हाला घराघरात तुम्ही आहात. मग तुम्ही जर घराघरामध्ये आहात तर मग महाराष्ट्राच्या मावळचा घाट असू द्या, नाही तर अन्य कुठलाही घाट असू द्या, तुम्ही जी पहिली बैलगाडी शरण भरली मावळची आणि लांडेवाडी, नाही लांडेवाडी, तर मावळच्या पहिल्या घोडीवर आणि पहिल्या घाटाच्या पहिल्या बारीवर तुम्ही बसायला पाहिजे होतं. तुम्ही बारीवर बसले, तुम्ही घोडीवर बसले, आमचं म्हणणे का बोलतो तुम्ही घोडीवर बसले. पण तुम्ही ज्या पद्धतीने शब्द दिला आहे त्या शब्दाप्रमाणे थोडासा शब्द तुमचा बॅक फुटवर गेला. किंबहुना अनेक घाट झाल्यानंतर तुम्ही सातव्या आठव्या क्रमांकाच्या घाटाच्या ते म्हणून पहिल्या बारीवर नाही बसले, पहिल्या घोडीवर नाही बसले, मध्यभागी घाट आल्यानंतर त्या दिवसाच्या निमगाव सावात निमगाव दावडीच्या मग त्या घाटावर तुम्ही बसला, घोडीवर बसले एवढं मात्र मान्य. अशी माहिती मिळते की ती घोडी त्यांनी मुंबईवरनं त्यांच्या सिनेसृष्टीतली ती घोडी आणली होती जी त्यांनी मालिकेमध्ये वापरली होती, ती बैलगाड्याची आणि शेतकऱ्याची घोडी नव्हती. बघा, डॉक्टर साहेब माझे मित्र आहे, मी त्यांना कधी राजकीय नाही पाहिलं. कि म्हणून आम्ही जी सगळी मंडळी काम करतो ना, अजितदादा असेल, आम्ही असेल, आम्ही सगळी मंडळी, आम्ही कधी राजकीय नाही पाहते. राजकीय विजय नसलेला माणूस राजकीय कधीच बघत नाही, तो बघणार नाही. डॉक्टर कोल्हे साहेब हे मोठे अभिनेते आहेत, पण त्याबद्दल दुमत असंच काही कारण नाही. पण त्यांना काय आहे, त्यांना ज्या गोष्टीची सवय आहे ती घोडी, किंबहुना त्यांनी केलेल्या या संपूर्ण कामकाजाच्या निमित्ताने, संभाजी महाराजांच्या निमित्ताने, ज्याच्या बरोबर त्यांचं जे त्या प्राणीजीवाबरोबर शक्य झालं, त्या घोडीचा आवाज किंवा त्याचं चालणं, त्याचं पळणं, ते त्यांच्या आवाक्यातलं आहे. घाटातली घोडी कधीच सोपी नाही. घाटातल्या घोडीवर बसणं, शेतकऱ्यांच्या घोडीवर बसणं, हे रोज त्या घोडीवर बसणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा अनेक वेळेला त्या घोडीवर खाली पडावं लागतं, हे आमच्या डोळ्यासमोरच आहे. त्यामुळं तुम्ही जो म्हणता तो प्रश्न एकदम खरा आहे. शेतकऱ्यांच्या घोडीवर बसणं किंबहुना बैलगाड्याच्या सरावातल्या नेहमीच्या घोडीवर बसणं
हे नेहमी सराव करणाऱ्याला सुद्धा अवघड आहे. मग त्याचे रिस्क घेण्यापेक्षा किंबहुना त्याच्यावर उद्या समजा कदाचित त्या घोड्याकडून उद्या कुठलीही त्या घाटामध्ये घटना घडण्यापेक्षा सुरक्षितता म्हणून शेवटी ते आमचे खासदार आहेत, त्यांनी घोडी आणली आणि त्याच्यामध्ये बसले त्याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही. खोगीर टाकून बसले, खोगीर टाकून बसले, ते खोगीर टाकून यासाठी बसले, त्यांना तो सराव आहे मागचा. त्यामुळे मी हे उत्सुक भावनेने बोलत नाही, पण ते सेफ्टीसुद्धा आहे. त्यांनी शब्द दिला तो पाळण्यासाठी राजकारणामध्ये शब्द खूप जात असतात, ते पूर्ण करण्यासाठी शेवटी ती एक व्यक्तीच आहे. त्या व्यक्तीची सुरक्षितता पण आमच्या दृष्टीने एवढी महत्त्वाची आहे. जसे ते अभिनय आहेत ते आहेत, तसे ते पेशंट डॉक्टरसुद्धा आहेत, आणि म्हणून सुरक्षितता म्हणून त्यांनी ते इथून पाठीमागं वापरत असलेले किंवा त्यांच्या नेहमी हातात असलेली घोडी घेऊन आले आणि खोबीर टाकून घोडीवर बसून ते घाटामधून गेले, तर उद्देश असा आहे की घोडीवर बसून गेले हे मान्य आहे. आता त्याच्यावर मी काही संशोधन किंवा कुठल्याही शेतकऱ्यांनी संशोधन करू नये का ते घोडी शेतकऱ्यांचीच होती का बैलगाड्या घाटातलीच होती का, आम्हाला त्याच्यामध्ये बिलकुल सुद्धा एक शब्द आले त्याच्यावर आम्हाला म्हणजे बिलकुल सुद्धा स्पष्टीकरण आम्हाला द्यायचं नाही. पण एकंदर आमचं मला असं वाटत होतं, ते माझे मित्र मला जर त्यांनी फोन करून विचारलं असतं की शरद तुम्हाला काय वाटतं, तर मी त्यांना म्हटलं असतं की तुम्ही या लांडेवाडीला आपण घोडी उभसतो, नाही लांडेवाडीला तर तुम्ही मावळामध्ये सुनील शेळकरने जी घोडी उभी किंवा घाट उभा केला आहे तिथं बसा. बस मी त्यांच्यावर राजकीय बघणार नाही, पण जे काही आपण चलचित्र पाहतो, पण जो बैलगाड्यांचा रांगडा आणि मर्दाचा खेळ आपण पाहतो, शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू काय मनामध्ये, शिवाजी आडराव पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित दादा, महेश दादा, शरद दादा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुसमोरचे मागचे मंत्री म्हणजे माधुरी जानकर, आताचे मंत्री समजा सुनील केदार, याच्यापेक्षा ह्या बैलगाड्यासारखा बंद पडलेला खेळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू झाला हे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे चार बोटं स्वर्गाला लागली आणि त्यांना आभार ठेवणं झालं अशी प्रतिक्रिया लोकांची आहे. पण कर्मधर्म संयोगाने शिवाजी आडराव पाटलांना घाट भरायची नेत्याने पहिली संधी दिली आणि तो घाट मी माझ्या आयुष्यामध्ये मी पण ग्रामीण भागामध्ये 40 वर्ष पाहतो आहे, पण एवढी मोठी शर्यत ना कधी इथून मागे झाली ना इथून पुढे होणार. घाट भरतील आता कोर्टाने परवानगी दिलेली, पण एवढे मोठे शर्यतीची शाबासकी, शर्यतीचा एवढा मोठा लोकांचा रेटा मान सन्मान हा शिवाजी आडराव पाटलांना आपसुकपणे त्यांच्या पदरामध्ये पडला ही मात्र वस्तुस्थिती आहे.